तर खेळायला आपण सुरुवात करतो लेट्स प्ले गेम ऑन जय हनुमान चषक दोन हजार चोवीस पर्व तिसरं आणि खरोखर सर्वांना गर्व आहे या स्पर्धेवरती ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं नियोजन पूर्णपणे बाहुली ग्रामस्थांच्या वतीनं जय हनुमान बाहुली संघाला पूर्णपणे समर्थन मिळालं आणि त्यांच्या आशीर्वादानं एक मोठी स्पर्धा आज बाहुली गावामध्ये पाहिलं म्हणजे खेळायला सुरुवात करूया प्लीज आयोजकांचं नक्कीच म सर मी कि का पार्दी, 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 हो या ठिकाणी अनाऊन्सिंग करतो की आपण जास्त वेळ आता खर्च करू नका तुम्हाला खेळायला सुरुवात करायची आहे विजय पारधी अजय पारधी भावेश पारदी हनुमान सुरेश पारदी हे सर्व पारधी ब्रदर्स पूर्णपणे रेडी होत असताना तर दहा बाजून पंचवीस मिनटानं पहिला षटकाला सुरुवात केली अर्थात सुरेश पारदीनं आणि त्या अनुषंगानं आता मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेला सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले सर्वांनी टाळ्या बाजवायच्या आहेत स्पर्धेतील पहिला सामना पहिल्या सामन्यातील पहिल्या षटक आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू फेस करतोय हरकम पटेल लेफ्ट टू लेफ्टी हो पहिला चेंडू खरा फुलटासाठी काय सुरुवात या स्पर्धेची पाहायला मिळतोय चेंडूला पाठवलं बाँड्रिलाईनच्या बाहेर चार दाबांसाठी सौकार खराब सुरुवात मित्र म्हणे सुरेश भारतीच्या वतीने केली गेली डाबा स्टेकवरती फुलटॉस चेंडू होता आणि त्याच्यावरती फक्त दिशा दाखवली हरकमने चेंडूला आणि फाईन बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला पाठवलं अगदी य्यासपुटावरील जे मान्यवर जी स्पर्धा एन्जॉय करतायत त्यांना सलामी देणारा हा पहिला सहकार रक्कमच्या बाटमध्ये पहायला म्हणतो या एक चांगली सुरुवात पॉवर ऑफ तलवली संघाची आपल्याला पाहायला मिळाली पहिल्याच चेंडूवरती सहकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलं रक्कम पटेलने आणि त्याचनंतर पहा किती सुंदर वापसी सुरेश पारतीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली पाटगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून सुरेश पारतीने काय जबरदस्त खेळ प्रस्थापित केला एस स्पोर्ट संघाच्या माध्यमातून खेळत असताना आणि त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी सुरेश भारतीच्या वतीने आपण पाहिली पहिला चेंडू खराब होता परंतु त्यानंतर दुसरा चेंडू अगदी एक्सटॅनशन रोखाण हाताळला थोडस वेग कमी केला आणि एक परफेक्ट लाईन लेन त्याच्याकडून पाहायला मिळाली आणि त्या चेंडूवरती सन्मान देत असताना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली हो चेंडूला आपली दिली फुल गेलाय आणि चेंडूला पाठवला बॅकवर स्क्वेअर छपैर खि जर रईस छॉम ब्लास्ट अर्थात छटकारवरी आदिओ अर्थात धरणार मैदानवरी आदिओ यांचं कुणीच धरणार जय हनुमोली काहीतरी वेरिएशन करण्याचा प्रयत्न सुरेश फारदेच्या वतीने केला गेला आणि य त्याच्यावरती खिजर रेस पूर्णपणे बरसले हीच ओलं काही खिजरची आक्रमकता बॅटिंग सातत्याने तो करत असतो आणि काय सुरुवात केली आपल्या डावाला पहिल्या चेंडू फेस करत असताना सहा त्याने त्यांनी जोडल्या जी सुरुवात अर्कमने केली होती ती सुरुवात खिजरने केली आणि तशाच प्रकारची कमबॅक सुरेश पारदीकडनं आपल्याला पाहायला मिळाली एक जबरदस्त बाटल पाहतोय एकीकडे एक सुरेश पारदी त्यांच्याकडे जो अनुभव आहे तेवढा तो अनुभव किझर रईसकडे सुद्धा आपण पाहतोय कारण सुद्धा अनेक वर्ष आपल्या गावाची सेवा केली टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणि चांगले क्रिकेट चा क्रिकेटसुद्धा मात्र किझरनं खेळला आहे आणि तो अनुभव त्याच्याकडे आपण पाहतोय ओ हो परफेक्टली डिलिव्हरी चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न खिजरने केला परंतु चेंडू अथ्यांच्या पाठीमागे निघून गेला परंतु अथिरक्षक जे पार्थे त्या ठिकाणी सज्ज होते बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आपल्याला सुरेश पार्थेच्या वतीने पाहा आपल्याला धावसंख्या स्थिर आहे ती अर्थात बिनगडीबाद बाग अकरा दाबा यानंतर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे अल्पते बी विरुद्ध शिवशक्ती कोशिंबी पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेपैकी संपन्न करू आणि या ठिकाणी भाऊली युवा उद्योजक मिस्टर मिलिंद जाधव यांचा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आपलं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत भेगवान चेंडू फुल टॉस होता परंतु त्याच्यावरती वती हवं तसं टायमिंग जोडता आलं नाही आहे शॉट मिडवेकिटल्या अर्थात गणेश मिळवूनच्या क्षेत्रामध्ये जो जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतील तो तोपर्यंत चौपूर्थ चेंडूवरती एक धाव तिथे जोडली गेली आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो या पावर अफल संघाची कारण एकही घडी त्याने गमावला नाही आहे आणि एकूण बारा धाबा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत आणि लक्ष असू द्या श्रीरामस्फोट दाभूळबाड संघाला या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं दोन धावने पॅनलाईज केलेला आहे कारण त्यांचा बाराबा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे आणि त्याच अनुषंगानं दोन धावा ज्या पॅनल्टीच्या त्या आम्ही ॲड करतोय ट्वेल्व प्लस टू एकूण चौदा धावा दहा फालक्यावरती या लागल्या गेल्या कारण या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाची हाईगाई केली जाणार नाही आहे ज्या ज्या संघांना नियमांचं उल्लंघन केलं जाईल त्या त्या संघांना मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये या पॅनलाइज केलं जाईल कारण हीच उलक आहे या स्पर्धेची शिस्तबद्धता आणि त्याच अनुषंगानं या स्पर्धेचं नि नियोजन आपल्याला संपूर्ण वाहुलीय वासियांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय जय हनुमान वाहुली संघाच्या वतीने पाहायला मिळतोय आणि पहिल्या मिनटा पहिल्या षटकासाठी आत्तापर्यंत परफेक्टली पर पाच मिनटांचा वेल या ठिकाणी खर्च केला आहे श्रीरामस्फोट दामपाडा संघाने दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल एकाच एंडनं गोलंदाजी केली जाणार आहे आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुमित ली हा सुमितला स्थान या संघामध्ये दिलं गेलं आहे कारण तसंही सुमितचा आपण विचार केला तर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सातत्याने चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण या विभागामध्ये पाहत असतो मग स्पर्धा कुठली असू द्या त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ आपण सुमितच्या वतीने पाहतो आणि त्याच अनुषंगानं त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला संघ नायकानं आणि पाहूया कशा रीतीनं आपला जो योगदान आहे तो मात्र या ठिकाणी देण्याचा प्रयत्न नाही फिंगर रोल तर वैशिष्ट्य आहे तुम्हीच एकाच एक्शन मध्ये आपण जर पाहिलं तर स्लो वन फास्टर वन आणि जास्तीत जास्त आपण जर पाहिलं तर कटरचा तो वापर करत असतो आणि या पहिल्याच चेंडूवरती खिजरला त्याने बेट केलं आणि टॉट चेंडूने आपल्या शर्काला सुरुवात केली फिल्डिंग डिपार्टमेंट कडे आपण लक्ष वेधले तर ऑन साईड पूर्णपणे मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अर्थात लेगच्या च्या एक फिल्डर त्यानंतर लॉंगॉन कडे फिल्डर आहे शपल होऊन खेळायचं होतं मिडविकेटला परत चेडू सरळ निघून जाणार नाही लॉंगॉनच्या दिशेनं आउटफील्ड ठेवण्यात फास्ट आहे चेडू थांबणार नाहीये निघून जातोय या बॉन्ड्री बाहेर चार दाबांसाठी खेळायचं होतं मिड विकेटला परंतु चेंडू लाँगवॉनकडे निघून गेला कारण टायमिंग चांगलंच धुल्लं त्या ठिकाणी आणि चार धाबा मात्र त्या ठिकाणी वसूल गेला हनुमान पार्थिव होते त्या ठिकाणी परंतु त्यांना चेंडू थांबवण्याची संधी मिळाली नाही एवढ्या वेगानं चेंडू मात्र निघून गेला आणि या चार धाबांच्या सहाय्याने अठरा धाबा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ही पहिली फर अर्थात पहिल्या चौकार खिजरच्या बॅटमधून आपण पाहिला या पहिल्या आपण अर्कमच्या बॅटमधून एक चौकार पाहिला होता परंतु खिजरनं आतापर्यंत एकूण सहा चेंडू फेस केले अकरा धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या हो हो वा फुलर लेंथ व्हाईट जॉर्कर टाकण्याचा प्रयत्न बॉलर पास ड्राईव्ह तिथे चेंडूला स्टॉपिंग करण्याचा प्रयत्न सुमितने केला परंतु परफेक्ट एक कलेक्शन झालं नाही एक जाती ते मात्र पूर्ण केली आणि या सिंगलच्या वतीनं दहा फलक एकोणावीस या आकड्यावरती जात असताना एक चांगली पार्टनरशिप आपण म्हणू शकतो या पॉवर ऑफ द संघासाठी एकीकडे अर्कम तर दुसरीकडे खेजर एखाद्या विकेटची आवश्यकता असेल ते म्हणजे जांभूलपाडा संघाला आणि तो प्रयत्न इथून सुमित चांगल्या पद्धतीने करतोय हो इथे रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मधन ट्राबल झाला होता परंतु फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित चांगली फिल्डिंग तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली चांगलं शतरक्षण आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी वाचू शकले नाही धावसंख्या वीस या आकड्यावरती या सन्मान प्रभाकरजी जाधव आणि किरणजी गायकर यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे सुमित पुन्हा एकदा हो हो परफेक्टली यॉर्कर लेंथ डिलिव्हरी बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न खिजर नाही केला परंतु चेंडू बाटमध्ये कुठलाही कनेक्शन नाहीये आणि सातत्याने मात्र हा प्रयत्न सुमितच्या वतीनं आपण तिसऱ्यांदा पाहिला वाईट यॉर्कर आणि ही लेन्थ आपण जर पाहिली तर चांगली सुद्धा असते या गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून आणि त्याचाच तो वापर करतोय आणि आतापर्यंत पाच चेंडूच्या हातांनी केली सुमित आणि या सहा त्यांनी आतापर्यंत खर्च केला एक चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो चेंज ऑफ पेस पदीला ते वेरेशन करण्याचा प्रयत्न केला ती लेन्थ ओलगली ले ले खिजरणं आणि चेंडूला फेकून दिलाय मिडविकेटच्या बाहेर सहादाबांसाठी षटकार पावश्यकाल स्क्रीनवरती उपस्थित पाहुणे सध्या ही स्पर्धा एन्जॉय करताय सामना एन्जॉय करताय सर्वांचं पुन्हा आपण करूया स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत तर यानंतर जो पुढील सामना असेल अल्पतेय बी विरुद्ध शिवशक्ती कोशिंबी पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण राहण्यापैकी संपन्न करू आणि पहा जी या मेहनत सुमितने केली होती त्या मेहनतीवरती कुठेतरी पाणी फेडलं गेलं असंच आपण म्हणू शकतो कारण पहिले पाच चेंडू जर पाहिले तर अतिशय चांगल्या लेंथवरती त्याने हाताळले परंतु शेवटच्या चेंडूमध्ये काहीतरी त्याने व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला आणि ती लेंथ चुकीची हाताळली ले गेली आणि त्याच्यावरती आपल्याला षटकार पाहायला आपल्याला नवीन गोलंदाज तिसरा षटकार सुरुवात करतो या स्वतः संगणायक आहे मिस्टर भावेश पारदी दोन षटकांच्या समाप्तीनंतर सव्वीस धावा धापालक्यावरती पाहायला आपल्याला पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या बारा आणि या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आल्या बारा आणि दोन धाबा पॅनल्टीच्या अशा सव्वीस धाबा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत चांगला खेल चांगली फलंदाजी नाणेपिकी गमावल्यानंतर पावर ऑफ तलवली संघाची आपल्याला पाहायला मिळाली आणि तसे जे आपण जर रेकॉर्ड्स जर पाहिले तर नाणेपिकी जिंकल्यानंतर जास्त वेल फलंदाजी करणारा संघ कुठला असेल तर मी आवर्जून उल्लेख करेन पॉवर ऑफ तलवली भावेश पारदी पुन्हा मात्र या ठिकाणी या मार्गस्थ होतोय सरल सरळ बॅटेल ऑन ड्राईव्ह वॉटर स्ट्रोक चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सादाबांसाठी षटकार रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा रीतीने मात्र हा फटका एक्झिट केला चे दिशेने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि या मारला त्या ठिकाणी आणि या परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि या सहजपणे लॉंगॉनची सीमारेषा क्लिअर केली बत्तीस धावा फलक्यावरती लागल्या गेल्या आता मात्र फुलटॉस फटका हाव्यात केल्या फिल्डर आहे चेंडू खाली जेश करतोय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती अखेर विकेट आपल्या संघाला प्राप्त करून दिली या बारा दाबाचं योगदान दिलं चांगली साथ त्यांनी खिजेरला दिली आणि पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी पॉवर ऑफ तलवली संघाला नवीन फलंदाज कमरान पटेल आलाय पहिला विकेट आपण पाहिलं तर बत्तीसशे आकड्यावरती गारज झाला आणि सुंदर आपण स्कोअर बुक पाहतोय कौशल क्रिएशनच्या माध्यमातून आणि पॉप्युलर आहेत सुभाष धुमाळ अतिशय चांगली रचना आहे बुकची आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या बुकचा वापर या स्पर्धेमध्ये केला जातोय कौशल क्रिएशन स्वस्त दरात तुम्ही नक्कीच स्कोर बुक खरेदी करू शकता तुम्ही सुभाष माल यांच्याशी संपर्क साधू शकता आणि भावेशला मात्र पहिली सफलता मिळाली कमरांच्या अरकमच्या रूपानं या ठिकाणी पाहू चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने मूस झाला आणि त्याच अनुषंगानं चेंडू पडल्यानंतर खाली खालीसुद्धा राहिला होता जी अपेक्षा कमराने केली होती त्या अपेक्षेनुसार चेंडू आला नाही आहे आणि या चेंडूची समाप्ती मात्र आपल्याला निर्धावानं पाहायला मिळाली कुठेतरी भावेश पारदीनं गतिरोधकाचं कार्य या षटकामध्ये केलं असंच म्हणावं लागेल एक सफलतासुद्धा त्यांनी प्राप्त केली आणि त्यानंतर लावून द कार्पेट चेंडू मात्र ट्रॅव्हल झाले डीप स्वयरल इकडे फिल्डर तैनात आहेत सुमीच्या रुपानं चांगली फिल्डिंग ते मात्र पाहायला मिळते चांगली फेक सुद्धा पाहायला मिळते आणि पहिली धाव आपल्याला कमरांच्या बाटपतून पाहायला मिळाली फलकावरती सिंगलच्या रूपानं धाव फलक पुढे जाताना आपण पाहतोय डबल थ्री ते तीस धावा यानंतर जो सामना असेल अल्पते बी विरुद्ध शिवशक्ती कोशिंबी दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे पहिल्या चेंडूवरती या षटकार आल्यानंतर काय जबरदस्त वापसी य भावेश पारदीकडून आपण पाहिली आणि हे होणं गरजेचं आहे जर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला मात्र कमीत कमी य धावसंख्येवरती जर रोखायचं असेल तर अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी थोडंसं बाहेरच्या दिशेने चेंडू जास्त वल्ला आणि त्याच अनुषंगानं पहिली य अव्वांतर धाव इथे मात्र खर्च केली ती म्हणजे श्रीरामस्फोट जांभूळबाडा संघाना वाईटच्या स्वरूपात चौथी धावा धाफलक्यावरती असं क्लायमेट पाऊ शकाल सावली ऊन मध्ये थोडस लपंडाव आणि त्या लपंडाव मध्ये या खिजर मात्र एन्जॉय करतो या ई स्पर्धा चेंडूला इन इनसाइड आउट एक्स्ट्रा आवडते दिशेनं चार दाबांसाठी हा चौकार हा स्ट्रोक सजवलाय पावश्यकाला कशा रीतीनं मात्र तो चेंडू मिडलिंग केलं थोडस बॅकफुटला वर्धन त्यांनी ट्रान्सपोर्ट केलं होतं परंतु परफेक्टली चेंडूला मिडल केलं आणि ऑफसाईट क्षेत्र आपण जर पाहिलं तर डीपमध्ये कुठली डिपार्टमेंट तिथे मात्र उपस्थित होतो आणि तीच जागा निवडली कव्हरच्या दिशेनं तो चेंडू त्याने मात्र ड्राईव्ह केला आणि या चार धाफा त्याने वसूल केल्या ओहो या ठिकाणी दंडी गुल दुसरी सफलता भावेशच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली म्हणजे जी सलामीला जुडी आली होती ती आता मात्र दगआउट कडे आपल्याला पाहायला मिळते पहिल्या पहिल्यांदा झाला त्यानंतर दुसरी सफलता प्राप्त केली ती अर्थात की जर रेषा रुपानं क्रमांकावरती नवीन फलंदाज आपण पाहतोय ओसामा आणि ओसामासुद्धा मात्र लेप्टॉम बॅटर आहेत तलुली संघाचा विचार जर केला तर आपण जास्तीत जास्त बॅटर त्यांचे लेप्टॉम आहेत आपण अर्कमला पाहिलं त्यांनी सुद्धा डाककुरी हाताने फलंदाजी केली तजनंतर आपण खिजरला पाहिलं तोसुद्धा मात्र डाककुरी हाताने त्यांनी खेली ते मात्र सादर केला आणि तजनंतर ओसामाला आहे चौथ्या क्रमांकावरती चौथ्या षटकाला सुरुवात करतो या गोलंदाज करण फिरांगणे आता विशाल पाटीलची अनुपस्थिती आहे आणि त्यात अनुषंगानं आता मात्र करणवरती जबाबदारी टाकली गेली ते म्हणजे या संघ नायकानं आणि पाहूया करण ती जबाबदारी कशा रीतीने मात्र या ठिकाणी पार पाडेल कमराळ आणि ओसामा हे दोन फलंदाज खिलपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अडतीस धाबा धाप आतापर्यंत जोडल्या गेल्या आणि जर अशाच रीतीने जर धाबा येत राहिल्या तर मात्र कुठेतरी पन्नास धाबांच्या जवळपास हा संघ मजल मारू शकतो आणि पहा तिन्ही गोलंदाजनं बारा बारा धाबा आपल्या कोठ्यामध्ये खर्च केल्या फुलटोस आणि या ठिकाणी पाऊसकाल जोरदार आपेल परंतु पंचांचं म्हणणं होतं की चेंडू बाटला ब्रश झाल्यानंतर चेंडू लाँग लेगकडे ट्रॅव्हल झाला तिथे फिल्डर उपस्थित आणि एक धाव तिथे मात्र कम्प्लीट केली गेली दरम्यान गावची उद्योजक सन्मान भानुराजजी गायकर आणि त्या त्या संयुक्त भरतजी गायकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे त्यांचंसुद्धा आपल्या स्पर्धेच्या वतीनं करूया हार्दिक स्वागत या सिंगलच्या वतीनं दहा फलक पुढे जाण्या जाताना आपल्याला पाहायला मिळतो एकोणचाळीस धाबा दहा फलकावरती आत्तापर्यंत लागल्या गेल्या एक चांगली चेंडूच्या हाताने करणने केली इष्टांच्या रोखाने चेंडू हाताळला त्याच्यावरती कुठेतरी ड्राय करण्याचा प्रयत्न कमरांनी केला परंतु परफेक्ट टायमिंग जुळलं नाही आणि त्याच अनुषंगानं सिंगल डाव तिथे जोडण्याचा एक योग आपल्याला कमरांकडे पाहायला आपल्याला ओहो इथे मात्र या ठिकाणी बाटची काढा लागली होती परंतु एस टी रक्षक अजय पारदीच्या वतीने मात्र त्या ठिकाणी चूक केली गेली एक सहसोपा झेल होता परंतु व परफेक्टली कनेक्शन त्याला करता आलं आणि त्याच मुली ओसामाला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळालं आणि तसंही आपण पाहतोय की एखाद्या फलंदाजाला जर जीवनदान मिळालं तर, जीवन तर मात्र त्यानंतर तो फलंदाज आक्रमक बॅटिंग तरी आपल्याला सातत्याने पाहायला बोलत असते आपण अनेकदा हा दृश्य अनेक स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत परंतु त्याचा परिणाम करणच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळेल का मिस्टर श्रवण गायकर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागिमान झालेलं आहे त्यांचं आपण स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला हुक केला आणि पाठवलं फाईन बाउंड्रीच्या बाहेर चार दाबांचा चौकार स्पर्धेतं टायटल सॉन्ग अतिशय सुंदर शब्दांची रचना या सॉन्गमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि कल्पेश भुईर यांच्या माध्यमातून या सॉन्गसाठी चांगलं योगदान आम्हाला लाभलेलं आहे त्यांचंसुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया आभार व्यक्त करूया आणि या ठिकाणी स्वागत केलं करंचं चौकारानं धाव फलक्यावरती चार धाबा जोडल्यानंतर धावसंख्या पुढे जाताना आपण पाहतो डबल फोर चव्वेचाळीस धाबा आत्तापर्यंत जोडल्या गेल्या आणि अजूनही पहिल्या इनिंगमध्ये तीन चेंडूचं खेल येणं बाकी आहे तीन चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी पन्नास धावांचा जो टप्पा आहे तो, तो मात्र या ठिकाणी पावराव कलवळी संघ पार करू शकतोय हो हो चांगला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न कंपनीच्या वतीने केला गेला आणि या ठिकाणी पाहू मिस मिसफिल्डिंग आज कुठेतरी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपल्याला चुका पाहायला मिळत आहेत या अगोदर आपण अजय पारधीच्या रूपाने चूक पाहिली त्यानंतर विजय करणे चूक झाली कारण ज्या ठिकाणी एक धाव होती तिथे मात्र दोन धावा फलंदाजाने पूर्ण केल्या आणि तसंही प्रत्येक धाव ही फार महत्त्वाची असतील जर तुम्ही अशा रीतीने जर धाबा बहा केला तर मात्र तुमच्या संघाला ज्यावेळी तुम्ही त्या धाबांचा पाठलाग कराल त्यावेळी मात्र ही प्रत्येक डाव तुम्हाला मात्र या ठिकाणी आठवण देत राहील धाफलक्यावरती शेचाली धाबा आतापर्यंत लागल्या गेला आणि दोन चेंडूचं केलं अजूनही बाकी चांगला चेंडू फुलर लेंथ ऑन साईडला टर्न गेला डिपे फिल्डर आहे डीप केला फिल्डर वेगाने सुमित चेंडूवरती पोहोचलाय परंतु त्यापेक्षा ही दुसऱ्यांदा धाव मात्र या ठिकाणी मा या कमरांना पूर्ण केली जबरदस्त वेग दोघांमध्ये चांगलं तालमेल आपण पाहिलं आणि ज्या आकड्याची आपण चर्चा करीत होतो तो आकडा अर्थात पूर्ण होऊ नची दा दाट शक्यता आहे अठ्ठेचाळीस धावा धाव दा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या करण करन... चांगला स्मेल आपण म्हणू शकतो य आणि आतापर्यंत करण पाच चिडू हाताळले गेले दहा धावा त्यानेसुद्धा खर्च केला की या सुद्धा बारा धावा येतील का जर असं घडलं तर मात्र प्रथमदा असं हे दृश्य आपल्याला फाला म्हणू शकेल फुलटो असा आहे मिस टामिंग फाटका परंतु फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद झालाय परंतु ज्ञानेश्वर जर हा फलंदाज हिट विकेट जर बाद झाला नसता तर या चेंडूवरती दोन धाव लिहिल्या पूर्ण होऊ शकल्या असत्या है, परंतु क्रिकेटचा खेळ आहे आणि अशा रीतीनं पावर ऑफ तलोली संघाला लागणारा हा तिसरा धक्का आणि पहिल्या इनिंगचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाला आणि या चार षटकांच्या समाप्तीनंतर तीन बाद अठ्ठेचाळीस धाबा जोडल्या आणि विजयासाठी श्रीरामस्फोट जांभूलबाडा संघाला एकोणपन्नास धावांचा पाठलाग इथे मात्र करावा लागेल तो पाठलाग होईल की नाही तत्पुरती आपण पुढील सामन्याचे नाण्यापैकी संपन्न करू पुढील जो सामना आपण पाहणार आहोत अल्पते बी विरुद्ध शिवशक्ती कोशिंबी तर अल्पते बी संघाचे संघनायक आलेले आहेत तर शिवशक्ती कोशिंबी संघाला विनंती करतो की आपणसुद्धा त्वरित यावं दरम्यान वाहुलगावचे पोलीस पाटील दिलीपजी धनगर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आज स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आपण पाहता जय हनुमान चषक वाहुली दोन हजार चोवीस लक्ष असू द्या जर इनिंग ब्रेकमध्ये एखादा संघनायक जर उपस्थित नसेल जर वेळी दुसऱ्या इनिंगला जर सुरुवात झाली तर या स्पर्धेमध्ये धाबांची पॅनल्टी नाही आहेत अखेर तीन चेंडूंची पॅनल्टी असेल तर त्रिशूल ठाकरे आलेले आहेत आपण करूया पाहुण्यांच्या असते नाण्यापैकी संपन्न सन्मानीय चंद्रकांत पाटील आणि सन्मानीय जी गायकर यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यावं आपल्या शुभ आपण नाणेवाईकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत तर आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्याची आपण नाणेपैकी संपन्न करतोय सन्मान्य चंद्रकांत पाटील आणि सन्मान्य भाजी गायकर यांच्या शुभाहस्ते आपण या ठिकाणी नाणेपैकी संपन्न करतोय अल्पते बी विरुद्ध शिवशक्ती कोशिंबी आणि कॉल देतील अल्पते बी संघाचे संघनायक टेल्स आणि हेड्स असं तुम्हाला या ठिकाणी कॉल करायचा आहे हेड्स असं कॉल अल्पते बी संघाच्या वतीनं केलं गेलं परंतु टेल आलेला आहे अर्थात पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती विराजमान व्हावं शिवशक्ती टायगर माझ्या टायगर आपण जी वेल दिली होती त्या आज उपस्थित पहिला प्रश्न ठिकाणी आल्यानंतर काय फील झालं यावर्षीचं आयोजन खूप छान केलंय आणि दरवर्षी ज्या नुमान स्पोर्ट वाहुली संघ हा क्रिकेटचे सामने चांगले भरतो आणि वर्षानुवर्ष ते चांगली प्रगती करतायत तरी सीच्या सर्व टीमने त्यांना सपोर्ट करा यंग टीम आहे आणि पुढे चालली होती टॉस किती महत्त्वाचं होता आणि टॉस जिंकला तर काय करायचा निर्णय घेशील फिल्डिंग फिल्डिंग खेळाडू पूर्णपणे अवेलेबल आहेत की काय खेळाडू अनुपस्थिती आहे जरा उपस्थित करतो तर नक्की तुला खूप साऱ्या शुभेच्छा बॅटिंग करायची आहे तर तुम्हाला सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि जाऊया आपण दुसऱ्या इनिंगकडे तर जे नाणेपैकी संपन्न झाली ती ते नाणेपैकीचा कौल शक्ती कोशिबी संघाच्या बाजूने लागला गेला आणि त्यांनी प्रथमता फिल्डिंग करायचा निर्णय स्वीकारलाय आणि आता मात्र कॉमेंटरी बॉक्समध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक विनोद पाटील सर थँक्यू थँक यू व्हेरी मच योगेश वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कृम्यदेव सर्वकारशु सर्वदा सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्सुते नारायणी नमस्ते चौदा विद्याने चौसष्ट कलेचा अधिपती बाप्पा गणपती बापाला वंदन करतो महाराष्ट्राचे आराध्य देवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि त्याचबरोबर या वाहुली गावाच्या जय हनुमनदा चरणी मी नतमस्तक होत आणि जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या क्रीडसिकांचं मान्यवरांचं आणि स्पर्धे सहभागी झाल्या सर्व लाडक्या खेळाडूंचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे स्पर्धा आपण बघतायत जय हनुमान क्रिकेट संघ वाहुली व वा ग्रामस्थ मंडळ वाहुली यांच्या संयुक्त विद्यमाने जय हनुमान चषक वाहुली दोन हजार चोवीस दिवस पहिला पहिला सामना मैदानावरती आणि दुसरं सत्र सुरू आहे दहा पन्नास झालेले आहेत पहिला बॉल पडला आहे सेकंड इनिंगचा हा चेंडू हलक्यातनं के चीफ केला होता मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करतायत चेंडू हळूहळू सीमा रेषेच्या जवळ गेल्या तोपर्यंत चेंडूला कवर करतात आणि या दरम्यान येत आहेत या, दावा, या दोन धावा टार्गेट आहे एकोणपन्नास धावांचं रिक्वायर्ड आपण जर बघितलं तर या ठिकाणी बारा पूर्णांक दोन पाच सव्वा बाराचा रन रेट आणि ड्रोन शॉट आपण या ठिकाणी बघतायत एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते शंकर गुळवी अत्यंत टॅलेंटेड मास्टर माइंड आमच्यासोबत आहेत ऑपरेटरच्या भूमिकेत आणि आधी आपण ड्रोन शॉट हे व्ह्यूज सुंदर विहंगम दृश्य आपण बघतो स्क्रीनवरती स्ट्राईकला बॅटर त्या ठिकाणी विजय विजय पारदीप हा चेंडू स्लो रन होता आत आला होता खूप आधी खेळले विजयही निराश आहेत माहिती आहे खराब चेंडू होता या चेंडूवरती षटकाराची मोहर लागायला हवी होती पण ते घडलं नाही कारण टायमिंग नाही झालं खूप आधी खेळले चेंडू नंतर आला का तर एक वेगवान चेंडूची चे वाट बघत होता आणि एक अन अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी आपण बघितली चांगलं कमबॅक मैदानावरती असं बॉलिंग अफजल करत असताना दोन धावा दावा लग्न दुसऱ्या बाजूला अजय परदी अजय विजयची ही जोडी मैदानावरती श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडाची हा चेंडू ओरपीच ड्राईव्ह केला कवर ड्राईव्ह एक क्रॅकिंग कवर ड्राईव्ह या ठिकाणी दाखवत असताना विजयच्या बॅटमधून येतोय हा चौकार थँक्यू 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 चौकर आणि आकार चेंडू ऑफ धावसंख्यकारेंडू वाईड बॉलचा इशारा पंचांच्या भूमिकेत आपण अत्यंत नामांकित पंच तीन पंचांची नियुक्ती ही त्रिमूर्ती आहे हे तिन्ही पंच आम्ही अनेक ठिकाणी बघत असतो एकत्र येत असताना शकील कुट्टी सर शानू कुरेशी आणि गोकुळ पाटील सर या तिघांची अत्यंत चांगली अंपायरिंग सात धावा धाव आहेत अफजल पुन्हा एकदा विजयसाठी त्यावेळेस स्क्वेअरच्या दिशेने फिल्डर येत आहे तिथे प्रोटेक्शन दिलं गेलं आहे दुसऱ्या टप्प्यात चेंडू उचललाय तोपर्यंत एकच जाव या दरम्यान हे मैदान आपण बघताय ज्या क्रीडांगण अत्यंत सुंदर सुबक विलोभनीय लक्षवेधी आकर्षक असं आयोजन वाऊली गावाची आणबाण शान ही अत्यंत नामांकित प्रतिष्ठित तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि दावसिंग दावपुलगाव करते आपण बघतोय त्या दरम्यान आठ धावा आणि आमच्यासोबत ज्ञानेश्वर मुका मॅम मॅन फ्रॉम गोरसे प्रतिभा संपन्न अशी गुणलेखक समोर पांच करत आहेत लॉंगाला फिल्ड तिथे आहेत एकच जावेल गुरसेई का हे नाव या नावाला परिचयाची गरज नाही आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हे नाव नेहमीच सन्मानाने घेतलं जातं आणि याच संघामध्ये किशोर मुकादमला आपण बघताय त्यांचेच हे बंधूराज मोठे बंधूराज ज्ञानेश्वर मुकादम जे स्कोरिंगच्या दुनियामध्ये आपल्या नावाचा त्यांनी एकच ठसा उमटवलेला आहे अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना स्कोरिंग करताना आपण बघतो केंद्रीय मंत्री चषकमध्येही त्यांच्या लेखणीने तो इतिहास लिहिला जातो यावेळेस मात्र स्लॉक स्वीप लाँग लेगच्या दिशेने चेंडू पाठवला आहे सीमा पार येतोय षटकार विजय त्याच्या नावातच विजय आणि विजयासाठी वाटेल ते करणारा खेळाडू अनेक सुख दुःख क्रिकेटमधले त्यांनी बघितलेले अशा कित्येक सिच्युएशन त्यांनी हँडल केले आहेत अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती या संघाचा फ्रंटलाईन बॅटर म्हणून नेहमीच जबाबदारीने खेळत आलेलं आहे आणि त्यामुळे या मैदानावरती आपण बघतायत एकोणपन्नासचं टार्गेट चेस करत असताना मैदानावरती जबरदस्त बॅटिंग तो करतो आहे पहिले षटक संपले दावा धाव फलकवरती बघतोय पण पंधरा जबरदस्त उत्तर मैदानावरती दिल्या जातं अजूनही चौतीस धावांची इथून करत असणारे अठरा चेंडूमध्ये अकरा पूर्णांक तेहतीस हे धावांची आवश्यक गती या ठिकाणी बघायला मिळते ओपनर्स अजूनही मैदानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतात विजय पारधी भरपूर वर्षाचा अनुभव आणि तोच अनुभवपणाला तेच कौशल्यपणा लावत असताना आजही धावांची भूक आपल्याला विजयाची जास्त बघायला मिळते चार मिनटात पहिले षटक कम्प्लीट गेले अगदी व्यवस्थितपणे सुरू आहे पण बघूया आता पुढचं षटक घेऊन येतात मोहम्मद थोडासा वॉर्मअप थोडासा सराव तिथे करत असताना चौतीस धावांची गर्दी अठरा शेंडूमध्ये रिकॉर्डेड अकरा पूर्णांक तेहतीस ओर मागे या रिक्वायर्ड रेटने या दावा करायच्या आहेत ज्या पद्धतीने सुरुवात केली ही सुरुवात एक विश्वासक आहे आश्वासक आहे आणि या जोडीकडनं नेहमीच ती अपेक्षा आपण करत असतो पण स्ट्राईकला अजय ने एकच चेंडू फेस केला होता सिंगलने स्ट्राईकमध्ये विजयला आणलं होतं आणि त्यानंतर विजयने सूत्र आपल्या हातात घेत असताना या ओवरमध्ये एक सुंदर कवर ड्रा फेस केला आणि त्यानंतर स्लॉक स्वीप कुठेतरी आठवण करून दिली सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली खर तर रोहित जी आणि ज्या पद्धतीने तो फटका होता टायमिंग बेमिस आलं होतं बॉलिंग मार्कवर येतात मोहम्मद स्ट्राईकला अजय पारधी सामना करेल पंधरा दहावा धावा फलकी होती पहिल्या षटकानंतर मोहम्मद पहिला चेंडू यावरचा ऑन साईडला खेळायचं होतं गुडल्यांवर आत आणला चेंडू डोफरावर येऊन गुडघा टेकून हा फटका खेळायचा होता टायमिंग नाही झालं संपर्क कुठल्या प्रकारचा नाही हा डॉट बॉल डॉट बॉल इथून फेकावे लागतील विकेट्स घ्यावे लागतील तरच मैदानावरती फॉर ऑफ तळवलेला या मॅच मध्ये कमबॅक करता येईल अन्यथा ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने मैदानावरती खरोखर कर विजयाच्या दिशेने जाताना संघ दिसतोय बॉलिंग मार्कवर मोहम्मद स्ट्राईकला एकदा ओवर यावेळेस मात्र फिल्डर आहे तिथे चूक झाली आहे चेंडूला थांबवले जरूर पाहायला चेंडू लागलाय एकच जाव विजयने नकार दिलाय आणि एका दावाने धावसा धाव बोलते सोळा धावा आता इथून तेहतीस जावांची गरज असेल चेंडू शिल्लक असतील सोळा चेंडू तेहतीस जावा चेंडूपेक्षा धावा दुप्पट आहेत पण बघूया एक्विशन कमी होईल हे समीकरण सोपं होऊ शकतं विजय पार्थीच्या पद्धतीने खेळत आहेत खूप चांगल्या पद्धतीने मेडल आहेत आणि फॉर्म चांगला दिसतोय त्यांचा यंदाच्या अंगामधला विजय सामना करतो यावेळेस मोहम्मदचा पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इंडला मोहम्मद पण त्यांच्या डाव्या बाजूने ओरधी विकेट येतोय उलटॉस रिवास यावेळेस मात्र फिल्डर आहे डीप मध्ये प्रोटेक्शन दिले गेले एकच जाव्या दरम्यान येईल दुसऱ्या दावेचा मानस होत ताडस करता आणि चांगलं क्षेत्र मुसा, मुसा होते सतरा या षटकामध्ये आतापर्यंत तीन चेंडूत केवळ दोन धाव आले चांगलं कमबॅक म्हणावं लागेल पण अजूनही मैदानामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये पंधरा आल्यानंतर दर कुठेतरी कमबॅक दिसते थी। पण तीन चेंडू मध्ये या षटकात चित्र बदलू शकतं त्यामुळे बघूया इथून कशा पद्धतीने अजय फेस करतो पुढचा चेंडू मोहम्मद पुन्हा एकदा अजय अजय पारधीसाठी पंधरा चेंडू बत्तीसची ची गरज आहे फुलटॉस आहे स्क्वेअर लेगला फिरकावलाय चेंडू गेला सीमा पार ए, वन क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार चौदा चेंडू सव्वीसांची गरज आहे खराब चेंडू होता फुलटॉस होता पहिले तीन चेंडू चांगल्या लाईन लेंथ वरती हाताळले होते पण हा चौथा चेंडू अगदी ज्युसी फुलटॉस अजय जणू काय या चेंडूची वाटच बघत होता की काय स्क्वेअर लेगला हा चेंडू पाठवलाय त्रिशूल ठाकरे उर्फ टायगर या ठिकाणी टॉस जिंकलाय शिवशक्ती कोशिंबीने हा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं फ्रंट फुटवरती वरती आले होते चांगला चेंडू होता घुटलेद्वार आत आणला होता लेग बायचा इशारा पंचांचा येतोय धावसंख्या धावपल करतो आपण बघता एकूण झाली ती म्हणजे चोवीस आणि जुने पंचवीस दावा विजयासाठी हव्यात आम्हाला ज्ञानेश्वर इक्विशन सांगत आहेत अत्यंत चांगले स्कोरर आहे आणि स्कोरर नेहमी बोलका असावा आणि मैदानाची सिच्युएशन आहे का त्यानुसार त्याने सगळी माहिती कॉमेंडेटरला देणं गरजेचं आणि ज्ञानेश्वरचा अनुभव देखील फार जुना आहे फार कमी वेळेमध्ये फार कमी वयामध्ये ज्ञानेश्वर मुकादमने स्कोरिंगच्या दुनियामध्ये टेनिस बॉल क्रीडमध्ये आपल्या नावाचा एक ठसा उमटवला आणि सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याच्या लेखणीतून अनेक स्पर्धांचा इतिहास लिहिला गेला आहे तोच ज्ञानेश्वर आमच्यासोबत आहे यावेळेस मात्र सफल झाले इम्प्रुव्हायजेशन क्रिकेट चेंडू पाडवला सीमारेषे बाहेर येतोय विजयच्या बॅट मधून आधुनिक क्रिकेट मध्ये अशाच प्रकारची बॅटिंग आपण नेहमी बघत असतो फलंदाज सफल होतात ऑप्शनच्या बाहेर येतात कधी कधी यष्टांच्या मागे येतात फलंदाजाला भरपूर मुभा असते सवलत असते तो कुठेही जाऊ शकतो पुढे जाऊ शकतो मागे येऊ शकतो पण गोलंदाजाला भरपूर बंधन या क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण नेहमी बघितलेले आहेत आणि अशा प्रकारे दोन षटके ते संपल्यात दावादा फल करते आपण बघतात एकूण अठ्ठावीस जावा झाल्यात आता, आता बारा चेंडूमध्ये एकवीस रिक्वाडेड साडे दहाच आहे आणि मैदानावरती दोन्ही ओपनर सलामी वीर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना एका बाजूला विजय पारधीने पहिल्या ओव्हरमध्ये काय तर सूत्र आपल्या हातात घेतली होते जो वैयक्तिक आपण बघितलं तर खेळतोय अठरा दावसंख्येवरती खेळतो विजय पारधी आणि अजय आठ दावसंख्येचं योगदान देत असताना ही पार्टनरशिप खूप चांगली दोघांमधलं कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे आणि दोघेही चांगल्या पद्धतीने खेळतात मायदे सिच्युएशन काय आहे एकोणपन्नास करायचे त्या दृष्टीने ती बॅटिंग होताना दिसते मोहम्मदच्या षटकामध्ये आपण पहिला तीन बॉल मध्ये दोनच मी नंतर म्हटलं होतं की पुढच्या तीन बॉल मध्ये या षटकाचं चित्र बदलू शकतं ते बदललं पुढच्या तीन बॉल मध्ये दहा आल्या लेग बायची रूपन एक हो एक धाव देखील आली होती आणि अशा प्रकारे आपण बघतात इक्वेशन एकवीस बॉलिंग मार्कवर येतोय कामरान पटेल ओवर द विकेट फुल टॉस आहे स्क्वेअर लेगला फिल्डर डीपमध्ये प्रोटेक्शन दिलं गेलं चांगलं क्षेत्रक्षण केवळ एकच जावेल हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असू शकतं या षटकामध्ये जर इथून पॉवर ऑफ तळवीने गोलंदाजी चांगली झाली इथून कमीत कमी दावा खर्च झाला तर शेवटच्या ओवरमध्ये थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न होईल पण ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे तसे संकेत दिसत नाही आहेत कारण ज्या पद्धतीने दोन्ही फुलांना सेटल झाल्यात खूप चांगल्या पद्धतीने ते बॅटिंग करतात आणि त्यामुळे इथून जर विकेट जरी आता एखादी दुसरी आली तरीही श्रीराम स्पोर्ट जांभूपाडाकडे बॅटिंग चांगली आहे सुरेश फारदी सारखा एक अत्यंत महान खेळाडू या संघामध्ये ज्याने अनेक वर्ष जांभूरपाडा पडगा भिवंडीचं नाव या ठाणे जिल्ह्याचं नाव जेणे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं केलं आणि अत्यंत प्रतिभा संपन्न खेळाडू ज्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स आहेत इक्वेशन आता मात्र अकरा चेंडू एकोणीस तीस जासची अजूनही गरज आहे बॉलिंग मार्कवर आपण बघतात कामरान पटेल पुन्हा एकदा उर्दू विकेट हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगला फिल्डर चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते दे। पण चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर अगदी समोर पडतोय आणि सीमारेषा ओलांडतोय येतोय चौकार स्पर्धेचं शीर्षक गीत तुम्ही ऐकतायत टायटल सॉन्ग अत्यंत सुंदर गाणं तयार करणं दिलं आहे आणि सध्या ट्रेंड आहे प्रत्येक स्पर्धेचं टायटल सॉन्ग बनवलं जातं इक्वेशन आता पंधरा करायचे दहा चेंडूमध्ये कामरान हो स्लॉक शिप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कतरा त्याचं आवडतं फटक्या फटक्यावरती त्यांनी प्रभुत्व मिळवलेले आहे आणि एखाद्या फटक्यावरती प्रभुत्व मिळवण्यासाठी तुम्हाला सराव फार महत्त्वाचा असतो कुठेतरी दुखापत झालेली आहे बघा चेक करा दुखापत जास्त गंभीर नसावी अशी आपण अपेक्षा करूया हा फटका खूप धोकादायक असो चेंडू कव्हर करून प्रयत्न झाला होता तर दरम्यान या ठिकाणी सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान विश्वासजी ठाणगे यांचा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया आणि या स्पर्धेसाठी अजोकांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत मिस्टर अंकुश जाधव उमेश चंदे दीपक कडव रोहन लोणे कल्पेश ठाकरे आणि सतीश ठाकरे या सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि या आयोजकांसाठी शुभेच्छा लिहिल्या त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया नऊ चेंडूत पंधराची गरज आहे मैदानामध्ये काय घडलं आपण बघितलं विजय का स्टंप कव्हर करून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करत होते या आधी तो प्रयत्न झाला होता पण इथून आता आपण बघितलं दुखापत थोडीशी झालेली आहे पण पुन्हा एकदा स्वतःला सावरलेले आणि ते तयार होत आहेत दुखापत जास्त गंभीर नव्हती हो पण बघा जशी दुखापत झाली मैदानावधी हो लगेच आमचे डॉक्टर त्या ठिकाणी गेले होते फर्स्ट ॲड बॉक्स घेऊन ती जबाबदारी प्रत्येकाची असायला हवी आणि हे प्रेझेन्स ऑफ माइंड आहे मैदानावधी हो काय घडले लगेचच जायला पाहिजे बऱ्याचदा या गोष्टी घडत नाहीत आम्ही अनेक ठिकाणी बघितलेल्या आहेत की फर्स्ट ॲड बॉक्स असतो पण कुठे घेऊन जायला तयार नसतो कुणाला माहिती नसतो तो कुठे ठेवलेला आहे पण इथे पहिल्याच मॅचमध्ये आमचे कमिटीचे सगळे मेंबर एकदम अलर्ट आहेत सगळ्यांचं लक्ष मैदानावरती इक्वेशन नऊ चेंडू पंधराची गरज आहे चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे लक्ष असू द्या वर स्क्रीन वरती आमचं मुख्य व्यासपीठ दाखवलं होतं आताच आ चेंडू लॉफ्ट केल्यावर बॉलर हेड स्क्रीनच्या अगदी बाजूने काढला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय षटकार अडव्या बॅडने आधी खेळण्याचा प्रयत्न केला दुखापत थोडी झाली विजयने मात्र लगेच सरळ मार्ग अवलंबला आणि इथून आपण बघितलं सरळ एकदम स्ट्रेट खेळले लॉफ्टेड ड्राइव्ह आणि इक्वेशन आता मात्र इथून बदलते आठ चेंडू नऊ करायचे आहेत विजयासाठी वैयक्तिक अठ्ठावीस वरती नाबाद आहे विजय पारधी सुंदर चेंडू ड्राइव केला ऑफ ड्रॉफ फिल्डर आहे डीप डीप मध्ये चांगलं क्षेत्रक्ष दोन खेळाडू कक्ष बघायला मिळतात तर भिवंडी पडगा मध्ये आलो की असे दोन खेळाडू कक्ष बघायला मिळतात फार कमी ठिकाणी आम्ही मध्ये अशी संकल्पना नसते एकच खेळाडू कक्षा असतो तिथेच दोन्ही टीमला बसण्याची व्यवस्था असते पण पी टी सीमध्ये आल्यानंतर किंवा भिवंडीमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या संकल्पना आम्ही नेहमी बघत असतो इक्वेशन सात चेंडू आठ करायचे मॅच अगदी जवळ आहे मैदानामध्ये दोन्ही सलामीवीर खेळत आहेत अजूनही पॉवर ऑफ तळवलीला एकही विकेट प्राप्त करता आलं नाही ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर लेक्स्ट आमच्या बाहेर निघतो वाईट बॉलचा इशारा असंख्य धावपल करते आपण बघतो एकूण झाले बे सात धावांची गद सात चेंडू शिल्लक आहेत अत्यंत सुंदर असे मैदान जे हनुमान क्रीडांगण म्हणून या मैदानाची ओळख आहे तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न अलंग ग्राउंड चेंडू जातोय का तर हवेतून खेळण्याचा प्रयत्न होता थोडासा खाली आला चेंडू या दरम्यान दोन धावा येत आहेत आणि एकवीसच्या आता मात्र इथून बदलेल केवळ पाच धावं आता मात्र शेवटच्या षटक्यामध्ये हव्यात अत्यंत सुंदर असं क्रीडांगण आहे बघा निसर्गाच्या कुशीमध्ये एका बाजूला आपण समोर डोंगर बघतायत पावसाळ्यामधलं इतर इथे इथलं जे दृश्य असेल ते मनमोहक असेल आणि मागच्या बाजूला आपण हायवे बघतायत आणि वाहुलीचे क्रीडांगण मैदानाचा प्रश्न अनेकांना भेटसावतो आहे पण वाहुली बाबतीत लकी आहेत त्यांनी सुंदर मैदान तयार करण्यात आलेलं खरं त्यांच्या माध्यमातून पण मैदानात जे विजेचे खांब आहेत तरी त्याच्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम होत नाही चांगल्या पद्धतीने मॅचेस सुरू आहे हे खूप सुंदर आहे पंधरा मिनटं झालेली आहेत तीन ओवर कम्प्लीट करण्यासाठी अगदी वेळेवरती मला वाटतं या षटक कम्प्लीट होत आहेत पण प्लीज जास्त वेळ घेऊ नका टाईमपास अजिबात नको बाराचा फोल आहे अकरा मॅचेस कवर करायचे आहेत दिवसभरामध्ये आणि त्यामुळे प्लीज पहिली मॅच आपली उशिराने सुरू झाली त्यामागचं कारण पहिला दिवस आणि आयोजकांचा खरं विचार होता की लवकरात लवकर सुरू करायचं होतं आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असो दरवर्षी तीन वर्षापूर्वी या स्पर्धेची मुहूर्त रोवली गेली पहिल्या पर्वामध्ये वाफाळे वीने चॅम्पियन पदावरती नाव कोरलं आणि गतवर्षी भुईरगाव हा संघ चॅम्पियन होता बघूया यंदा कोण असणार आहे या स्पर्धेमध्ये चॅम्पियन अमाड पटेल येथे आहेत बॉलिंग मार्कवर आ चेडू केलाय हा विजयी षटकार विजय पारदीच्या बॅटमधून एकही विकेट न गमावता नो लॉस दहा गडी राखून आणि पाच चेंडू राखून आज सामना जिंकलेला आहे श्रीराम स्फोट जांभूपाडा संघाने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन लाख पॉवर ऑफ तळवली वेळेवरती आला त्याबद्दल नक्कीच दोन्ही संघांचं मनापासून आभार आणि होई आपण या सामन्याचा सामना वीर कोण आहे मला ज्ञानेश्वर सांगतील तर नॉट आउट पस्तीस जावांची खेळी साकारणारा ज्याच्या नावामध्ये आहे विजय त्यानेच या संघाच्या विजया सिंहाचा वाटा उचलला तो विजय पारधी ठरला आहे सामनावीर पस्तीस जावा अवघ्या बारा चेंडूमध्ये त्यामध्ये तीन षटकार आणि तीन चौकार सामील आहेत आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील व्हॉईस ऑफ पी टी सी पी टी सीमधली कुठली स्पर्धा त्याच्या आवाजाशिवाय